नमस्कार बोळे प्रुडंट खबरो. रॉयल्टी भरिल्ले लीज वाठारा भायले सगळे स्टॅक केल्ले मीन येरादारी वरवी उखलू येता काय कितें? सरकाराचो चल्लो विचार. सीएसी घेतली एजीचो सल्लो. गोयच्यो बार्जी सालवार करपाचो प्लान. रिणां करपाची फ्रीज. हातांत पैशे आयले काय बार्जवाल्यांनी बार्जी व्हरपाच्यो सोडून गडकरीचो प्लान बार्जवाल्यांक मानवलो. गोय विद्यापीठाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियराक लाच घेतना एसीबीन धरलो रंगे हात. हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्टराची बिलां क्लियर करूंक खंय मागतालो महिन्याक 25,000 हप्तो. फोंडे पालिकेची वेंचणूक 29 एप्रिलाकच. साखळे उपरांत हायकोर्टाचो फोंडे वेंचणुकेकय बावटो. वेंचणूक प्रक्रियेक स्टेडियम न्हयकार, मात निकालाचेर वेंचणुकेचो फुडार. काळवीटांचे हत्येचे केशींत सलमान दोशी 5 वर्सां बंदखण, घालो जेलींत. जोधपूर कोर्टाचो निकाल. तब्बू सैफ सोनाली निलम निर्दोश. कोर्ट म्हणटा सलमान सराईत गुन्यांवकार. एक्सिडेंटांक आळा बंद घालूंक सुप्रीम कोर्टाचे निर्देशा प्रमाण येरादारी नेम मोडटल्यांचे लायसन 3 महिने सस्पेंड. सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर उपरांत ट्रॅफिक पुलिसांची मोहीम. आणि जीएफएचे अंडर 18 लिगाक एअर अरेबियाचो तेको. अध्यक्ष एल्विस गोम्स म्हणटा बाकीच्या कॉर्पोरेटांनी मुखार येऊन जीएफएक दिवचो आधार. रॉयल्टी भरिल्ले लीज वाठारा भायले सगळे मीन उखलू येता काय? ताचेर सरकाराचो विचार चालला. मीन येरादारीचेर कॅबिनेट ऍडवायझरी कमिटीची बसका झाली. मीन केन्ना काढले, खंय दवरला, जेटीर काय स्टॉक यार्डात? सुप्रीम कोर्टात गेल्या त्या याचिकादारांकच ट्रान्सपोर्टेशनाची थाकाय काय रॉयल्टी भरिल्ले सगळ्यांक? हाचेर एजीचो सल्लो घेवपाचे थारला. सीएसीचो मंत्री विजय प्रुडंटा कडेन उलयलो. काल सुप्रीम कोर्टान जो जजमेंट दिला त्यातून रॉयल्टी पेड ओर हाजो ट्रान्सपोर्टेशन अलाव करचे म्हणून जो आदेश सुप्रीम कोर्टान दिला ते होच आदेश डिस्कस करपा खातीर सीएसी आज आमी घेतिल्ली. हातून इश्यू असो जाता की वो बेनिफीट की अलावींग द ट्रान्सपोर्टेशन ऑफ रॉयल्टी पेड ओर इज ओनली फॉर द पेटिशनर्स काय दुसरेय बी हू हॅव एज येट नॉट अप्रोच द सुप्रीम कोर्ट. दीस वॉज द मॅटर विथ द कॅबिनेट ॲडवायझरी कमिटी. आणि कॅबिनेट ॲडवायझरी कमिटीचे असे मत आशिल्ले की दुसऱ्यांक फोर्स करचे न्ही आम्ही सुप्रीम कोर्टात वचपाक, सगळ्यांक हाजो बेनिफीट मेळचो. सगळ्यांक म्हणल्यार कोणाक? जे रॉयल्टी पेड ओर विच इज रिमूव्ड आउट ऑफ द जेटी आउट ऑफ द लीजोल्ड एरिया अशें आहा. सो ट्रान्सपोर्टेशन आयच्यान आमी सुरवात करपाचो आदेश दिला सबसिक्वंट टू द कॅबिनेट ॲडवायझरी कमिटी. आतां गव्हर्मेंटा कडेन कोणाचो ओर खंयचे जेटीचेर आसा, तो केन्ना काढिल्लो आणि ताजी रॉयल्टी फारीक केल्या वो ना, हे सगळे रिपोर्ट्स आमचे कडेन आहा. सो वी आर प्रिपेर्ड अँड वी नो एक्झॅक्टली वॉट ओर इज गोईंग टू बी ट्रान्सपोर्टेड अँड वी आर एबल टू व्हेरीफाय दॅट इट इज रॉयल्टी पेड ओर. सो लेट दीस ऑल्सो बी क्लियर, एवरीथींग इज विदीन द लिगल फ्रेमवर्क. लिगल ॲडवायस कित्याचे तरी लिगल ॲडवायस ताजे थोडे इश्यू असो आहा की रॉयल्टी पेड ओर आहा बट इज नॉट रीच द जेटी, इज इन द स्टॉक यार्ड अशें आहा. देर आर अ फ्यू interpretations of the judgment which are required for that is why the legal advice seek kelya. Stockyard mhanje outside Delhi outside Delhi hold aha outside Delhi hold asa anik anga date becomes consideration 15-3 15-3 acher pehli kitle gelle and 16-3 acher dar pavla tala kire. So, you know, there are small, small things which need to be redressed or clarified, which is why that legal opinion from our own lawyer is being sought.
एजी कडल्या आणि हरीश साळवे कडल्या जो अजून येऊ ना बाय द एंड ऑफ द वीक येऊ बघ. शिपिंग मंत्री गडकरीन बार्जवाल्या मुखार खंय तांच्यो बार्जी साल्वार करपाचो प्लान उलोवन दाखयला. सध्या रिणां फ्रीज करपाची आनी हातांत पयशे आयले काय तांणी बँका कडच्यान आपआपल्यो बार्जी सोडोवन व्हरपाच्यो म्हूण गडकरीन उलोवन दाखयला. चडशा बार्जवाल्यांक खंय प्रस्ताव मान्य. गडकरी बरोबर बसकेक 15-1 दीस जाले मंत्री आशिल्ले. बार्जवाल्यांनी आतां तोंड उगडलां. आमचे 3 कोर कमिटी मिनिस्टर्स आसले प्लस 2 MP आसले प्लस सम कॅबिनेट मिनिस्टर्स आसले आनी थिंगा अशें करून तेणें आमकां प्रपोजल दिलोलो आनी त्या मिनिस्टरान सांगलें की जो लोन आमचो आसा तो गोवर्मेंट टेक ओवर करचो आनी आमचें जें एसेट आसा तें वेल्युएशन करचें आनी गोवर्मेंटाकूच दवरचें. गोवर्मेंट वील क्लियर द लोन आनी एक पाट बिजनस स्टार्ट जालें म्हणटरी आमी ते पयशे फारीक करपाचे आनी जे एसेट गव्हर्मेंटाक आसा ते मागीर आमगे ट्रान्सफर करतले म्हणून सांगले. एक्सपोर्टरांनी मीन व्हरूंक आपल्यो स्वतःच्यो बार्जी वापरल्यार बार्जवाल्यांक धंदो खंयच्यान काय म्हणून तांचो प्रश्न. आर्मी ऑफ ऑल आर एक्सेप्टेड द प्रपोजल. आर्मी ऑफ ऑल म्हणजे सगळे असोसिएशन हॅज एक्सेप्टेड द प्रपोजल बट वी वील सी सगळी हे येईल म्हणतरी किती काय कायदे किती आहे ते चळतले देन एक्सेप्टन्स इज फायनली लास्ट कितकोन गायले ते चळपा जायना. मायनिंग ट्रान्सपोर्टेशन परत सुरू केले म्हणून तांकां थाकाय. ज्युडिशियरी दॅट इज हाय कोर्ट अँड सुप्रीम कोर्ट एज वेल एज द शिपर्स ऑर एक्सपोर्टर्स बिकॉज ऑफ देम वी गॉट अ रिफ. आमचे बार्ज आयज खाली जावपाक पावले बार्ज खाली जावन ट्रिपीकूय पावल्यो आनी जो जेटीर कार्गो आसा तोवूय आमकां ट्रान्सपोर्ट करपाक मेळ्ळें. एटलिस्ट हे 2 म्हयने बिजी उरतो म्हणून आमी सजमताय. 2 म्हयन्या फुडें आमी तेच बरोबर म्हणलां की गव्हर्मेंट शूड कम विथ अ कॉन्क्रीट डिसिजन सो दॅट बिजनस स्टार्ट्स बाय नेक्स्ट सिजन. जे भशेन सुप्रीम कोर्टान बार ओनर असोसिएशन सुप्रीम कोर्ट ऑर्डर काडून जी बार बंद केलेली तेंकां रिलीफ दिल्या आनी सुप्रीम कोर्टान म्हणलां इट इज अप टू द गव्हर्मेंट म्हणून हांव सहजमतां तेच भशेन आमची जी सुप्रीम कोर्टान ऑर्डर दिल्या तिवूय तेच भाशेन जावचें म्हणून आनी आमचे बिजनस जे आसलोलें चालू आसलोलें आनी आज बंद जालां आमचे पत चालू जालां तें आमचें चालू उरचें म्हणून. मल्टी कार्गो आमी कितें हँडल करपाक तयार आसा बिकॉज वी आर बिजनसमॅन आनी वी आर हियर टू डू बिजनस. आमचे स्पेशल कार्गोच तो आयनोरू जाय अशें म्हणना. इट वॉज ओन्ली आयनोर बिफोर स्लोली स्लोली कोल येवपाक लागलो स्लोली स्लोली स्लॅग येवपाक लागलें हे भाशेन जायते भाशेन कार्गो येताय. एज फार एज वी गॅट बिजनस we are ready to transport any type of cargo. Asha ekon gela ki barji goya bhar hoy pagal for business tuka kide sta goya business na bhar hoy pagal kide sta goya business na no goya business ha apun goya je business ha te jo barji hai te barji pavna an dusri mhanle at exporter an kit kele apnach mala adale apnach barji chole jay so amchi barjan treatment nahi ani mag jale dis tishe kon tar virus pa decision gele it is a wise decision ki je goya रावन आमचे लोन फारी जावपाक शकनाय. सुप्रीम कोर्टाच्या मायनिंग बंदीच्या अर्दे उपरांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोंयान येवन बार्जवाले ट्रकवाले मिनेर आनी आमदार मंत्र्याक मेळिल्लो. 20 मार्चाक ही गजाल बार्जवाल्यांनी त्या प्रस्तावाचेर आतां वाच्यात केल्या. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. गोंय विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियराक लाच घेतना एसीबीन रंगे हात धरलो. दोना पावला लाच घेतना इंजिनियर अमित श्रीवास्तवाचेर एसीबीन कारवाय केली. ताचे कडल्यान 50,000 जप्त केले. हाऊसकिपींग कॉन्ट्रॅक्टरांची बिलां क्लियर करूंक खंय तो कटकटी करतालो. बिलां क्लियर करूंक दर म्हयन्याक ताचो 25,000 डिमांड. कॉन्ट्रॅक्टरान प्रकरण एसीबीच्या कानार घाले. गोंय विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियराचेर एंटी करप्शन ब्रांचीन धाड घाली. कारवायत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अमित श्रीवास्तवाक रंगे हात धरलो. ताच्याकडच्यान 50,000 जप्त केल्यात. हाऊसकिपींग कॉन्ट्रॅक्टराच्या कामाची कुता काढून पेमेंट आडावन धरपाचो प्रकार चलतालो. वेल्यान खंय ताणें कॉन्ट्रॅक्टराक शो कॉल नोटीसय काढिल्ली. बिलां क्लियर करूंक खंय एक फावट 50,000 आनी दर म्हयन्याक 25,000 डिमांड. कॉन्ट्रॅक्टरान गजाल एसीबी मेरेन पावयली. एसीबीन सापळो लायलो आनी ब्रेस्तारा दोना पावला लाच घेतना अमित श्रीवास्तवाक रंगे हात धरलो. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार.
ॲक्सिडेंटांक आळाबंद घालूंक सुप्रीम कोर्टाचे निर्देशा प्रमाण येरादारींनी मोठ्ठेल्यांची लायसन्स सस्पेंड करप चल्लां. लायसन 3 महिने सस्पेंड जातलें. ओवर स्पीडींग, ट्रॅफीक सिग्नल मोडप, ओवरलोडींग, मालाचे गाडयेंत पॅसेंजर भरप, पियेवन गाडी चलोवप, गाडी चलयतना मोबायलाचेर उलयल्यार तालांव आनी लायसन्स सस्पेंड करप चालू केलां. ट्रॅफीक मुख्यालयान भौशीक कळोवणी काडली. घेवया एक कमर्शियल ब्रेक.